किया। महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर आपण या कार्यक्रमाला ज्याचं आपल्याला नेहमी मार्गदर्शन लाभतो, ज्यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केलं असतं, गोऱ्या टाळ्याच्या गजरात मातोश्रीला आपण स्वागत करायचं आहे। यानंतर आमच्या लाडक्या सुधामती मावशी मेणबत्त्या दीप प्रज्वलित करतील अशी मी त्यांना विनंती करू। नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावत संगो संगं नमामि। अपन सर्वांनी सोबत भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस्स संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं तिभुः। संख्येने महिला या ठिकाणी आले, मी सर्व महिला स्वागत करतो। तसे आमच्या स्तरीय कार्यक्रम आहे, पण चांगलं कुलकुलन आहे, चांगल्या मार्गातून चांगलं शक्ती नारी शक्ती असते, त्या नारी शक्तीचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत। आता आपण माता रमाई यांचं अभिवादन केलेलं आहे। मी सर्वप्रथम हा कार्यक्रम उशिराने सुरू झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण या महा स्त्रीचे निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांचा आदर्श असा आहे की बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये वेळेचं खूप महत्व त्यांनी जसं मानलेलं आहे, वक्तशीरपणा असल्यामुळे साऱ्या जगामध्ये त्यांचं कौतुक झालेलं आहे। ते ठरलेले वेळेचे 10 मिनिट अगोदर तिथे कुठल्याही ठिकाणी पोहोचत होते, परंतु आज आम्ही वेळेचं महत्व मानत नाही, त्यामुळे आज आपला हा कार्यक्रम जो तो उशिराने सुरू झाला त्याबद्दल मी जो तो दिलगिरी व्यक्त करतो। भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्यवतीचं जे लेणं आहे हळदी कुंकू, तर हा मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा जे कार्यक्रम आयोजित केला जातोय त्याच्यासाठी आपल्या जो वस्तीमध्ये
आज जसा पावन दिवस आहे 7 फेब्रुवारीचा, या पावन दिवसाचे निमित्ताने रमाबाई यांची जयंतीचा कार्यक्रम ठेवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताबाई बचके प्रमुख उपस्थितीमध्ये जे आहे पुष्पाबाई आराव कांबळे मावशी गंगू अक्का आणि इतर आणि आपण सगळेजण जे उपस्थित आहे माता बंधू भगिनींनो, आज आपण जे महत्त्वाचा आपला कार्यक्रम आहे तो माता रमाई जयंतीचा आहे। की माता रमाई जयंती आपण जे साजरी प्रदीपने सांगितलं की दरवर्षी साजरी केली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला सांगायची गरज पडलेली पाहिजे, कारण हा आपला जो तो फार महत्त्वाचा भाग आहे की ज्यांच्या नावाने आज आपण जगतो आहे, आज आपल्याला सुख आणि समृद्धी मिळत आहे, असे महामानव जगातले सर्वात विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जो पत्नी रमाई जयंती रमाबाई यांची जयंती आज आहे। तर दरवर्षी नव्हे तर दररोज आम्ही दिवस निघाला तर आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली जीवनचर्या सुरू करायला पाहिजे। आज आमच्या समाजामध्ये जी हलाखीची परिस्थिती आहे, आम्ही मोलमजुरी करून गरिबीतून आम्ही जे काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला उन्नती आणि प्रगतीची जी वाट दिसून येते ते फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई मुळे येत आपल्याला दिसून येते। परंतु आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही फार लहान फार छोटे आहोत, परंतु जगाची मोठी मोठी व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेबांचं जो कौतुक केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की परिस्थिती ही अट नसती किंवा मागासलेलेपणा ही अट नसती, माणसामध्ये जिद्दी पाहिजे आणि ते जिद्दीच्या जोरावर बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे। आज आमच्याकडे शिक्षणाची उणीव आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम असा बोलू इच्छितो की आमच्या समाजामध्ये शिक्षणावर जास्त भर पाहिजे, की दोन भाकरी कमी खायला पाहिजे पण शिक्षण दिला पाहिजे, आणि शिक्षणामुळे बाबासाहेबांनी ही दिशा भारताला नव्हे जगाला दिलेली आहे। 7 फेब्रुवारी 1898 भिकू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे यांच्या घरात माता रमाईचा जन्म झालेला आहे आणि बालपणामध्ये भिकू धोत्रे आणि रुक्मिणीबाईचं निधन झाल्यानंतर ही अनाथ मुलगी अवघ्या 90 वर्षी तुम्हाला रामजीने आपल्या घरातील स्कूल म्हणून निवडली, आणि हे स्थळ पाहत असताना पंचायत मध्ये एक खटला जातो आला आणि सरपंचाने सुभेदारजींना बोलवलं की तुमच्या विरुद्ध तक्रार आहे। सुभेदार म्हणाले की बाबा तक्रार कोणाची आहे, तर नाशिककर आणि डोईफुडे असे दोन ग्रस्त होते, त्यांची तक्रार तुमच्या विरुद्ध आलेली आहे, तुम्हाला पंचायत मध्ये यावं लागेल। जेव्हा सुभेदारजी जे तिथे गेले तर त्यांचं जेव्हा म्हणणं ऐकलं की बाबा तुम्ही तुमच्या मुलासाठी भीमरावसाठी आमची मुलीचं स्थळ बघितला होता, आमच्या गुणीमध्ये आमच्या गुणींमध्ये काय जेवतो उणीव आहे, काय जेवतो अशी कमी आहे की तुम्ही हा स्थळ नाकारून रमाईला आपली सून करताय। तर त्यावेळेस सुभेदारजीने एक माणुसकी आणि आपुलकीचा जो तो विचार मांडला होता की तुम्ही समृद्ध आहे, तुमची मुली जो तो सुंदर आहे गुणी आहे, त्यांना कुठेही स्थळ मिळू शकतो, परंतु रमाई सध्या अनाथ आहे, त्याचे मागे कोणी नाही, त्याचे दोन लहान भावंडे आहे, ह्या गुणी पोरीला जर मी माझी सून केलं तर त्याचा आधार होईल, फक्त माणुसकी आणि माणुसकी आपुलकी या निमित्ताने मी तो स्थळाला प्राधान्य दिलेलं आहे। तर ही गोष्ट मी आवर्जून याच्यासाठी सांगितली की सुभेदार रामजीजी हे जे तो विचार होते म्हणून डॉक्टर बाबासाहेबाला संघर्ष करायला उत्साह मिळाला, उत्तेजना मिळालेली आहे, आणि वयाचे अवघ्या 90 वर्षी माता रमाईचा 14 वर्षाच्या डॉक्टर बाबासाहेबांशी जो तो लग्न झाला आणि लग्न झाल्यानंतर घरात सगळी समृद्धी होती, विचारांची होती, पैशांची होती, आदर्शची होती, संस्काराची होती, परंतु अडचण एकच होती की बाबासाहेबाला शिक्षणाचा वेळ होता। बाबासाहेबांनी लग्नाच्या नंतर फॉरेनला जाऊन आपले जे शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना हे नवीन लग्न झालेलं आहे, घरात बायको आहे,
तरी बाबासाहेब जात होते आणि त्या वेळेस माता रमाईने जो त्याग दिला ते आपले हौसाचे दिवस आहे, मौजाचे दिवस आहे, आणि अशा वेळेस जो तो नवरा जो तो बाहेर परदेशात जात आहे तरी त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी त्यांच्या पक्षात कुटुंबाला घराला सांभाळून घेतला आणि पावलापाऊल त्यांचं जे सहकार्य त्यांचा जे त्याग होता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बाबासाहेबांना एक ऊर्जा मिळाली, उत्साह मिळाला आणि बाबासाहेबांनी आपला कार्य पूर्ण केला आणि त्यांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षणाचा समाजाला नव्हे तर पूर्ण जो जगाला जो त्याचा फायदा पोहोचलेला आहे। तर या पद्धतीने माता रमाईचा त्याग बलिदान आहे। एकदा अनाथ मुलं होते त्यांना खायला काही नव्हता तर माता रमाईने आपले दागिने त्या मुलांसाठी जो मोडले आणि त्यांची जो उदरनिर्वाहासाठी ते पैसे दिले। तर असा त्या कालावधीमध्ये स्वतःची हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी लोकांचा विचार केला का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी जगासाठी एक नवीन दिशा आणण्यासाठी शिक्षण घेत आहे, संघर्ष करत आहे, लोकांना जो तो एकत्रित करत आहे, तर त्याच्यामध्ये माझा जो वाटा पाहिजे, मी अर्धांगणी म्हणून जो मी त्यांना प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायला पाहिजे म्हणून माता रमाईने त्याग बलिदान देऊन पावलापाऊल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो तो सहकार्य केला आणि त्या सहकार्यामध्ये जो बाबासाहेबांनी आज पूर्ण जगामध्ये एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे। या जयंतीच्या निमित्ताने आपण आज हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विशेष करून महिलांचा जो आदर्श आणि महिलांचा जो तो सन्मान आपण इथे केलेला आहे तर याचं कारण असं आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही एक शिकवण घेऊन जावा की ज्या पद्धतीने माता रमाईने आपल्या जीवनामध्ये त्याग आणि बलिदान दिलेलं आहे तर आम्ही त्याचे 10% कमीत कमी जो कुटुंबासाठी त्याग आणि बलिदानाची जर भावना दिली तर कमीत कमी त्यांचे जे लेकर आहे बाबासाहेबांचे ज्या समाजासाठी ते झटले त्या समाजाचा जो तो सार्थक होईल आणि त्यांचे जे अपत्य जे काही जगामध्ये आयुष्यामध्ये काही करू शकतील हे आमचा त्याग आणि बलिदान कुठे कमी पडत आहे म्हणून आज समाजामध्ये जे क्राईम वाढत आहे। मला दागिन्याची नाही आशा, मला दागिन्याची फक्त छाया सारे धन्याची, फक्त छारे धन्याची नाही आशा मला दागिन्या। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।